आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवटेसार ग्रामपंचायतीमार्फत 125 फळझाडांची रोपे वाटप, शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीत सहभाग. शिरोळ तालुक्यातील कवटेसार ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत 125 फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यंदाच्या वृक्ष लागवड अभियानात सहभागी होत कवटेसार ग्रामपंचायतीच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ दीपाली पोपट भोकरे या होत्या. यावेळी दानोळीचे पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे यांच्या हस्ते फळझाडांची रोपे प्रदान करण्यात आली. यामध्ये शुभेच्छा वृक्ष, आनंदी वृक्ष, शुभ मंगल वृक्ष, माहेरची झाडी, स्मृती वृक्ष आदी प्रसंगानुरूप फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. मान्यवर यशस्वी विद्यार्थी, नवदाम्पत्य, निधन पावलेल्या स्मरणार्थ, घरच्यांचा सत्कारही वृक्षांची रोपे देऊन करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत तसेच दादा नाना भोकरे हायस्कूल कवटेसारच्या विद्यार्थ्यांनी फरांडे चौक ते जुने कवटेसार या रोडच्या बाजूने 425 झाडांचे रोपण केले. यावेळी पोपट भोकरे, उपसरपंच सौ शबीरा अहमद शाह फकीर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक HM जाधव, मुख्याध्यापक PA देसाई, सर्व शिक्षक यांच्यासह सुरेश मगदूम, चंद्रकांत पाटील, माणिक भोकरे, प्राध्यापक निलेश फरांडे, पैलवान प्रकाश नांद्रेकर, शरद नांद्रेकर, सर्जराव गाडवे, कुबेर भोकरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर.